सोलापुरात सतत पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. पुणे नाका परिसरामध्ये नाला ओव्हरफ्लो झालाय. नाल्याचं पाणी पुलावरून जात आहे. याच धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी, पाहूया. सोलापूर शहरामध्ये काल रात्रीपर्यंत 80.2 मिलीमीटर पावसाची ही नोंद झालेली आहे. त्यामुळं सोलापूर शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. हे दृश्य आपण सध्या पाहतोय. सोलापूर शहरातील पुणा नाका परिसरातील हा मोठा ओढा आहे आणि हा ओढा आता तुडुंब भरून पाहताना वाहताना आपण पाहत आहोत. झी 24 तासच्या माध्यमातून हे दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. या ठिकाणी अत्यंत धोकादायक वाहतूक देखील होत आहे. अनेक मोठमोठ्या गाड्या या ठिकाणावरून जात आहेत. महापालिकेच्या वतीनं नाले सफाई झाली असा दावा देखील करण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात ही जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत गाड या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि धोकादायक पद्धतीनं वाहनं आणि माणसांची रेलचेल या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं एकंदरीत या सर्व परिस्थितीवरून सोलापूरकरांकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. महापालिकेनं ठीक काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येते. अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.